जर आमच्या साहेबांवर होणार असेल तर मी महाराज साहेबांवर पण बोलायला कमी करणार नाही. अरे तुमचा देव तुमच्याकडे आहे, माझा देव माझ्याकडे. तुमचा देव तुमच्या देवाला ठेवायचा, माझा देव मी माझ्या देवाला ठेवला. मी तुमच्या मर्यादा ओलांडायच्या नाही, मी माझ्या नाही ओलांडणार. विषय कुठून कुठे गेला? लोक जे बंद दरवाजेत बोलत होते ते बिरजे साहेब निलेश राणे उघड बोलला म्हणून महाराष्ट्रात गेला. लोकांना वाटत होतं ते निलेश राणे बोलला ते चुकलं, फक्त कोण बोलायची हिंमत दाखवत नव्हती त्याच्यासाठी राणेच ना. आमच्या अंगावर आलेलं कोण आम्हाला चालत नाही, कारण आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. जायची हिंमत नाही कोणाची आमच्या अंगावर, आम्ही कशाला दुसऱ्याच्या अंगावर जायचं. अहो जेव्हा देवानी सगळं दिलं, निलेश राणेकडे आज मागायत सगळं देवाकडे काही नाही, तर मी कशाला दुसऱ्याच्या अंगावर जाऊ? पण माझ्या अंगावर आला तर परत घरी जात नाही हे मला साहेबांनी शिकवलं. महाराष्ट्र पेटायला पाहिजे होता पण तसं काहीच घडलं नाही. त्याला तुमच्या माणसाची किंमत माहित आहे. या राणेंच्या अंगावर गेला तर हे लोक आपल्यालाही शिल्लक ठेवणार नाही. 2005 अजूनपर्यंत ते विसरलेले नाही. जेव्हा नरिमन पॉइंटला उद्धव ठाकरे आला होता, आपल्या मुलांनी बाटल्या मारल्या त्याच्या गाडींवर, त्याला मार्ग बदलून घरी जावं लागलं. ते चित्र अजून शिवसेने विसरले नाही. ह्यांच्या अंगावर जायचं नाही, कारण आम्हाला समाजसेवा करायची आहे. मला काही कोणाशी वाकडं नव्हतं, मला काय करायचं होतं? अरे तुम्ही इज्जत दिली असती, मी इज्जत दिली असती. पण हा राणे साहेबांचा पक्ष आहे जे आपण शिस्त बोलतो. माझ्या पक्षावर माझ्या साहेबावर कोण बोलला तर गप्प बसायचं नाही, आणि गप्प बसला तर तुम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नाही. लक्षात ठेवा या व्यासपीठावर कसल्याही आदेशाची वाट बघू नका. कोणी तुम्हाला आदेश देणार नाही की जा जाय करायचं ते करा. कोणी तुम्हाला आदेश देणार नाही. मलाही कोणी सांगितलं नव्हतं की तो विनायक राऊत गटरशाम एक बोलला म्हणून तू त्याला प्रतिक्रिया दे असं कोण बोललं नव्हतं. पण माझी तयारी होती माझ्या साहेबांसाठी कुठल्या टोकावर जायची, समाजसेवेसाठी कुठल्याही टोकावर जायची मला आवड आहे, आणि साहेबांसाठी कुठल्याही टोकाला जाईल. कारण का मला शिवसेनेमध्ये फक्त झूट चाललंय, फक्त खोटं चाललंय. बीएसटीचा कामगार 36,000 कुटुंब रस्त्यावर होती. 36,000 कुटुंब मराठी कुटुंब होती. आपला शत्रू कोण? साहेबांनी सांगून मोकळे झाले. शत्रू म्हणजे शिवसेना. 36,000 कुटुंब रस्त्यावर होती, लक्षात ठेवा. बीएसटीची उद्धव ठाकरे कुठे होता? कुठल्या तरी 5-star हॉटेलमध्ये ठाकरेच्या पिक्चरचं गाणं रिलीज करत होत. म्हणजे ते 36,000 मराठी कुटुंब काय नाही तुमच्यासाठी, नुसत्या घोषणा द्यायच्या. कोण बोलतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. साले घेतल्याशिवाय जातच नाही.